दिवसाला पण सुंदर नाश्ता केलेला आहे तो म्हणजे आमलेट आणि पुरी भाजी जबरदस्त ज्यांचं पण जेवण बनवलं त्यांचा सत्कार केला पाहिजे तर आता आम्ही निघत आहे माहेरी जायला आता आम्ही माहेरी जायला निघत आहे कारण की रिक्शा वाला इथून माहेरी न्यायचे 500 रुपये बोलतो इथून 10 मिनिटाचा रोड पडला 20 रुपयाचं पेट्रोल पण नाही जाणार म्हणून आता ही गाडी घेतलेली आहे मित्राकडून भूमी किशोर कटीन यांनी नवीन गाडी घेतलेली आहे आणि त्याची गाड्या पण घेऊन चाललेलो आहे माहेरी आणि तिथून बघू नारायण धाम काल आम्हाला जायला भेटले नाही खूप उशीर झाला भूमिका मुले तर आता आम्ही माहेरी जाणार आहे कारण की रिक्षावाले भरपूर कमवतात इथे मला वाटते प्रत्येक रिक्षावाल्याचे इथे बंगले असतील आता आम्ही पोहोचलेलो आहे मायरा काल भैरव नाथ मंदिर तर दोघेच आलेलो आहे ऑटोमध्ये आलो नाही कारण तुम्हाला पहिला पण सांगितलं तर चला बघूया आपण दर्शन घेऊया भानुकोटी भास्वरम भवाब्धि तारकम परम नीलकंठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाशमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् हे आहे मायरा एकवीराईचे भाऊच म्हणजे काल भैरवनाथ यांचं भव्य मंदिर इथे आलेलो आम्ही दोघेच दर्शनाला तर तुम्ही पाहू शकता पुढे पण काल भैरव आणि आता आम्ही निघणार याच्यानंतर नारायण धाम रात्री जाताना आलं आता जाऊन येतो कारण की संध्याकाळी सर्व बसी सुटणार आहे आणि उत्कृष्ट सामूहिक सहल झालेली आहे आपल्या डोंगरीकर तरुण मंडळाची आम्हाला खूप आवडलेली आहे तुम्हाला कशी आवडली ही सहल डोंगरीकर असा वेसावकर असा आम्हाला कमेंट करून सांगा की डोंगरीकरांची मजा काय असते धर्म सेतु पालकम त्व धर्म मार्ग नाशकम कर्म पाश मोचकम सुशर्मदायकम विभुम स्वर्ण वर्ण शेष पाश शोभितांग मंडलम काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे पादुका प्रभावी राम पाद युग्मकम् नित्यमद्वितीयमिष्ठ दैवतम् निरञ्जनम् मृत्युदर्पनाशनम् करालदम् श्रमोक्षणम् काशिकापुराधिनाथ काल भैरवम् भजे तर आता आम्ही पोहोचलेलो आहे नारायण धामला श्री नारायण धाम आता नारायण धामचं दर्शन घेणार आहे तुम्ही पहा 2022 नारायण धाम किती आता विकसित झालेलं आहे स्वामी नारायण नारायण हरी हरी
चला आता मी गाव सेवा करायला आलेलो आहे. काय खाऊ गं? एक हातन देस. पायल पाटील खाली देऊ नाही ना पुढे दे सगळं खपूया सगळ्यांना देऊ. मोबाईल खाल्ला ते हात मार हात फिरव बाजू बाजू तुम्ही पाहू शकता आणि गाव देऊ गाव मात्र कधी आलेलो आहे एक भरून झालेलं आहे नागपूर झाला आहे. आणि आता एक वाजलेलं आहे आणि देऊळ बंद झालेलं आहे. टायमावर वेळेवर दर्शन भेटलेलं आहे आपल्याला. आपल्याला चांगले वेळेवर दर्शन भेटलेलं आहे. तर माउंट मेरीला पण एकदम कटकट भेटलेलं आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहे मॅप्रोला आणि पहिल्यांदा मॅप्रोला मी पण आलेलो आहे. जरा पाहूया मॅप्रो काय असते. भरपूर नाव ऐकलं मॅप्रोचं तर तुम्ही पण माझ्यासोबत बघा मॅप्रो. आज 25 डिसेंबर आहे आणि तुम्हाला सर्वांना मॅरी क्रिसमस. आम्ही आमच्या रूमवर तुम्ही पाहू शकता. म्हणाले हे बोलणं म्हणाले आली नाही तिपला आली असे म्हणाली पण आली नाही. बोललो नाही दोघेच जाऊन आलो. आता बोल नवऱ्यांचे हाल चालू आहे. इथे व्हिडिओला समाप्ती होते. 3 दिवस झाले खूप मजा केली. हा आणि जिमला जातो म्हणून 2-2 बॅगे हातात तिसरी बॅग पाठवी वर.
चला चला चालले सगळे घरी व्हिडिओला समावते ते 3 दिवस मजा केली की नाही भरपूर मजा केलेली आहे डोंगरीकर तरुण मंडळ याने 3 दिवस सोय कशी केली कसं वाटलं तुम्हाला अनुभव सांगा उत्तम सोय केलेली आहे जेवण कसं होतं जेवण झका जेवण जेवणार कोण होतं चांगलं होतं बनवणार कोण होतं बनवणार होते नंडा कोणी किती सुंदर बनवलं सुंदर एकदम झकास बनवलं मग आपल्याला काय खर्च करायला लागला की सर्व गल्ली करून काय खर्च ना झाला आपल्याला सर्व गल्ली करून आलं माशी ट्रिप वर्षात दोन ते तीन वर्षांत झाली पाहिजे अशी झाली पाहिजे ना काय बोलता मग आताचे आपले सभासद आणि हे कसे आहे सुंदर चांगले सभासद जे कार्यकारी मंडळ आहे ते चांगले रीतीने पार केलेलं आहे एकदम उत्तम उत्तम केलेलं आहे एकदम गर्व आहे की नाही आपल्याला वेसावकर डोंगरीकर असल्याचा डोंगरीकर अभिमान आहे आपल्याला मग आई एक पिढा माते की जय होती हर बात की अच्छी होती वक्त गया तो